नमस्कार विद्यार्थी मित्र हो मॅथ्स क्लासरूममध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत मी डी वाघ श्री वसंतराव जयवंतराव देशमुख हायस्कूल कोल्हापूर आज आपण मैथ्स मॅथ्समधील थर्ड चॅप्टर एनडाएसएस एन रूट कंटिन्यू करत हो। आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट थ्री पॉईंट टू जे अंतर्गत एखादा इंडेक्स फॉर्ममधला नंबर ज्याचा इंडेक्स रॅशनल नंबर एम एन्स टू एन या फॉर्ममध्ये असेल तर त्याचा रूट ऑफ द पावर किंवा पॉवर ऑफ द रूट या फॉर्म फॉर्ममध्ये त्याचं प्रेझेंटेशन कशा पद्धतीने केलं जातं याविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत सो लेट्स गेट स्टार्टिंग ओके स्टुडंट्स मिनिंग ऑफ नंबर्स विथ रॅशनल इंडेसेस यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण हा जो फर्स्ट टाईप आहे म्हणजेच मिनिंग ऑफ द रॅशनल नंबर ऑफ द फॉर्म वन अपॉन एन हा पाहिलेला आहे यामध्ये काय पाहिलं पहा सपोज वन ट्वेंटी फाईव्हचा वन थर्ड इंडेक्स आहे तर याचाच अर्थ हे क्यूब रूट आहे वन ट्वेंटी फाईव्हचं म्हणजेच थर्ड रूट दॅट इज मीन्स क्यूब रूट ऑफ वन ट्वेंटी फाईव्ह असा त्याचा अर्थ होतो हे आपण यापूर्वी पाहिलेलं आहे म्हणजेच ए रेज टू वन अपॉन एन या फॉर्मॅटमध्ये जर एखादा नंबर असेल इंडेक्स फॉर्म मध्ये एखादा नंबर असेल तर याचाच अर्थ असतो दिस इज द रूट ऑफ आता आपल्याला असं पाहायचं की हा जो इंडेक्स वन अपॉन एम मध्ये होता तो एम अपॉन एन या फॉर्म मध्ये असेल तर त्याचा अर्थ काय असतो दॅट इज मीन्स वी हॅव टू लर्न अबाउट द मिनिंग ऑफ नंबर्स हॅव्हिंग द इंडेक्स इन द नॅशनल फॉर्म एम अपॉन एन पण ते पाहण्यापूर्वी आपण एक छोटीशी दोन उदाहरणं करूया जेणेकरून त्याचा अर्थ लक्षात येईल सपोज आपण इथं एटचा स्क्वेअर केला तर याची व्हॅल्यू सिक्स्टी फोर येते आहे आणि एटचं जर आपण क्यूब रूट घेतलं क्यूब रूट घेतलं म्हणजेच वन थर्ड रूट घेतलं या पद्धतीनुसार मग एट हा कुणाचा क्यूब आहे टू इंटू टू इंटू टू एट येतो याचा अर्थ एट याचा अर्थ असा होतोय की एटचं जे क्यूब रूट येतं ते टू येईल म्हणजे एटचा स्क्वेअर केल्यावर सिक्स्टी फोर येतो आणि क्यूब रूट केल्यावर टू येतो आता पुढे जाऊन मी असं करतोय हा जो स्क्वेअर केलेला आहे त्याचं पुन्हा क्यूब रूट काढतोय त्यासाठी पुन्हा मला सिक्स्टी फोरचं रूट घ्यावं लागेल मग सिक्स्टी फोर ज्याचा क्यूब आहे तो नंबर सांगावा लागेल सिक्स्टी फोर हा फोर फोर इंटू फोर ह्या तिघांचा प्रोडक्ट केल्यानंतर सिक्स्टी फोर येतो याचा अर्थ फोरचा क्यूब सिक्स्टी फोर असेल तर सिक्स्टी फोरचं रूट हे फोर येणार आहे सेम वे इथं समजा आपण असं केलं एटचं रूट जे घेतलेलं होतं त्याचा पुन्हा स्क्वेअर केला तर आपल्याला ह्या टू चा पुन्हा स्क्वेअर करावा लागेल ज्याचा अँसर फोर येतं म्हणजे इथं मी उत्तर एकच येईल अशा पद्धतीची एक संख्या घेतली ज्याचं स्क्वेअर रूट क्यूब रूट दोन्ही पद्धतीने नगेल अशा पद्धतीची ही संख्या घेतलेली आहे यातून एक गोष्ट लक्षात घ्या हे ॲन्सर सेम आलं सुरुवातीचा बेस सेमच होता फक्त वेगवेगळे प्रयोग केला इथं स्क्वेअर करून क्यूब रूट केलेला आहे इथं रूट करून स्क्वेअर केलेला आहे म्हणजे या दोघांचा अर्थ एकच असतो हा अर्थ एकच का आला याची कारणं लक्षात घ्या जर हेच आपण इंडायसेसच्या रूलनं आपण सॉल्व्ह करत गेलो असतो तर याचा अर्थ काय झाला असता पहा बे म्हणजेच ए रेस टू एम रेस टू एन हा फॉर्म फॉर्म्युला जर आपण वापरला असता तर हा फॉर्म्युला काय सांगतो ए रेस टू एम टू एन असा फॉर्म्युला सांगतो म्हणजे बेस से सा into, sorry, सेम असेल तर इंडायसिस चा मल्टिप्लिकेशन होतं म्हणजेच टू इंटू वन अपॉइंट थ्री होणार दॅट इज मीन्स एट इंटू सॉरी एट रेस टू टू इंटू वन अपॉइंट थ्री होणार म्हणजे ज्याची व्हॅल्यू एट रेस टू टू अपॉन थ्री होतं सेम वे इथं पण होणार आहे इथं आपला बेस तोच राहणार आहे वन थर्ड इंटू टू हा प्रोडक्ट होईल दॅट इज मीन्स एम इन टू एन मग हा टू मल्टिप्लाय न्यूमरेटरला असेल दॅट इज मीन्स एट रेस टू टू अपॉन थ्री म्हणजे हा नंबर आता सेम झाला सुरुवातीचं प्रेझेंटेशन वेगळं होतं पण हा नंबर तोच आहे दॅट इज मीन्स एट रेस टू टू अपॉन थ्री एट रेस टू टू अपॉन थ्री फक्त हे बघत असताना याचा अर्थ काय होतो जो न्युमरेटरला नंबर असतो ती पॉवर असते म्हणजे हा स्क्वेअर करायचा किंवा इथं स्क्वेअर करायचा आणि जो डिनॉमिनेटरला असतो तेवढं रूट आउट करायचं म्हणजे इथं थर्ड रूट म्हणजेच क्यूब रूट आउट केलं इथं थर्ड रूट म्हणजेच क्यूब रूट आउट केलं म्हणजे तुम्ही कोणत्याही क्रमाने केलं तरी चालतं म्हणजे पहिला स्क्वेअर करा नंतर क्यूब रूट काढा किंवा पहिला क्यूब रूट काढा आणि नंतर स्क्वेअर करा दोन्हीचा अर्थ तोच आहे आपल्याला व्हॅल्यू इथं फाइंड आउट करायचे नाहीयेत परंतु याचा अर्थ समजावा हे सांगितलेलं आहे म्हणून आपल्या पुस्तकामध्ये सुद्धा असंच उदाहरण काय दिले पहा की याचा अर्थ समजावून घेत असताना इथं आपल्याला दोन तोच नंबर इथं पुन्हा आहे पहा एट रेज टू टू अपॉन थ्री एट रेज टू टू अपॉन थ्री याचा अर्थ काय होतो स्क्वेअर करून नंतर क्युबरूट काढा किंवा क्युबरूट करून नंतर स्क्वेअर काढा फक्त वाचत असताना आपण असं रिव्हर्स वाचत हो असतो म्हणजेच ह्याचं वाचन करत असताना आपण असं म्हणणार आहे क्युबरूट ऑफ स्क्वेअर ऑफ एट क्युबरूट ऑफ स्क्वेअर ऑफ एट किंवा इथं वाचन करत असताना आपण याचं वाचन असं करणार आहोत स्क्वेअर ऑफ क्युबरूट ऑफ एट स्क्वेअर ऑफ क्युबरूट ऑफ एट म्हणजेच हे पहिल्या प्रकारचं जे प्रेझेंटेशन आहे त्याला क्युबरूट ऑफ स्क्वेअर स्क्वेअर ऑफ म्हटलं म्हणजे खालून वाचत गेलेलं आहे म्हणजेच हा जो प्रकार येतो तो रूट ऑफ पॉवर ऑफ या पद्धतीनं प्रेझेंटेशन केलं असा तो म्हणजे क्युबरूट ऑफ स्क्वेअर ऑफ एट म्हणजे डायरेक्ट या नंबरवरून हे वाचता आलं पाहिजे किंवा हे वाचन करत असताना आपण वरून वाचत आलो आहे म्हणजे स्क्वेअर ऑफ क्युबरूट ऑफ एट म्हणजेच पहिल्यांदा आपण त्याची पॉवर वाचलेली आहे म्हणजेच पॉवर ऑफ रूट ऑफ या पद्धतीनं ते वाचन केलेलं आहे मग याचा अधिक सारा होण्यासाठी जरा उदाहरण पाहूया म्हणजे व्यवस्थित लक्षात येईल तुमच्या आपल्याला प्रॅक्टिस सेट थ्री पॉईंट टूमध्ये असा हा टेबल दिलेला आहे जो कम्प्लीट करायचा आहे फर्स्ट एक्झाम्पल सॉल्व्ह करून दिलेला आहे हा टू ट्वेंटी फाईव्हचा क्यूब आहे आणि स्क्वेअर रूट आहे आपण वरून वाचा किंवा खालून वाचा क्यूबच राहणार आहे स्क्वेअर रूटच राहणार आहे फक्त त्याचा क्रम वेगवेगळा असेल पॉवर ऑफ द रूट वाचायचं म्हणजे पॉवर पासून म्हणजे वरून वाचणार आहे पण दॅट इज मीन्स थर्ड पॉवर ऑफ सेकंड रूट ऑफ ट्वेंटी फाईव्ह मग थर्ड पॉवर म्हणजेच क्यूब म्हणतो आपण त्याला सेकंड रूट म्हणजेच स्क्वेअर रूट म्हणतो टू ट्वेंटी फाईव्ह आणि हे उलट वाचत असताना सेकंड रूट ऑफ थर्ड पॉवर सेकंड रूटलाच आपण स्क्वेअर रूट म्हणतो स्क्वेअर रूट ऑफ क्यूब ऑफ टू ट्वेंटी फाईव्ह असं म्हणणार आहोत समजा हे जे सेकंड एक्झाम्पल आहे यामध्ये पाहूया फोर्टी फाईव्ह हा बेस आहे तो काय आपण शेवटी आहे असा फोर्टी फाईव्ह लिहिणारच आहोत इथं शेवटी फोर्टी फाईव्हच येणार आहे फक्त वाचन करत असताना आपण जेव्हा पॉवर ऑफ रूट म्हणणार तेव्हा याची पावर किती आहे फोर्थ पॉवर आहे दॅट इज मीन्स फोर्थ पॉवर ऑफ त्याचं जे रूट आहे ते फिफ्थ आहे दॅट इज मीन्स फोर्थ पॉवर ऑफ फिफ्थ रूट ऑफ फोर्टी फाईव्ह या पद्धतीनं तो नंबर आपण प्रेझेंट करू शकतो किंवा हेच उलट बोलायचं झालं म्हणजे रूट ऑफ पॉवर बोलायचं असेल तर रूट प्रथम आणि नंतर म्हणजे खालून वाचणार रूट म्हणजेच फिफ्थ रूट दॅट इज मीन्स फिफ्थ रूट ऑफ याची जी पॉवर आहे ती फोर आहे दॅट इज मीन्स फोर्थ पॉवर फिफ्थ रूट ऑफ फोर्थ पॉवर ऑफ फोर्टी फाईव्ह या पद्धतीनं हा नंबर आपण प्रेझेंट करू शकतो सेम वे पुढचा जो नंबर आहे तो म्हणजे एटी वन हा त्याचा बेस आला तोच लास्टला लिहायचा असतो आपण पॉवर आणि रूट या पद्धतीने जर वाचायचं असेल तर सिक्स्थ पॉवर आहे याची दॅट इज मीन्स सिक्स्थ पॉवर ऑफ आणि रूट जे आहे ते सेवन आहे दॅट इज मीन्स सेव्हन रूट ऑफ म्हणजे डॉट पॉवर ऑफ डॉट रूट ऑफ डॉट या फॉर्मॅटमध्ये मांडणार आणि हेच रिव्हर्स मांडत असताना रूट पहिला येणार दॅट इज मीन्स सेव्हन रूट ऑफ सिक्स्थ पॉवर एटी वन या पद्धतीने आपण सांगू शकतो अशीच ही दोन एक्झाम्पल आपण थोडीशी ओरली पाहू याचा बेस हंड्रेडच आहे इंडेक्स जो पाहिला तर त्याचा पॉवर फोर आहे आणि रूट टेन आहे म्हणजे वरून वाचत असताना आपण याला असं वाचायला हवं फोर्थ रूट सॉरी फोर्थ पावर ऑफ रूट ऑफ हंड्रेड किंवा खालून वाचत असताना टेन्थ रूट ऑफ फोर्थ पॉवर ऑफ हंड्रेड इथं याचा जो इंडेक्स आहे तो थ्री अपॉन सेवन आहे म्हणजे थ्री म्हणजेच त्याचा क्यूब आहे सेवन म्हणजे सेवन्थ रूट आहे मग थर्ड पॉवर ऐवजी आपण क्यूब म्हणू म्हणजेच हेच म्हणत असताना आपण असं म्हणू क्यूब ऑफ सेवन्थ रूट ऑफ ट्वेंटी वन किंवा रूट ऑफ पॉवर म्हणत असताना सेवन्थ रूट ऑफ क्यूब ऑफ ट्वेंटी वन अशा पद्धतीने म्हणायचं आहे म्हणजेच हा इंडेक्स फॉर्ममध्ये असेल तर एन्थ रूट ऑफ एन दॅट इज मीन्स डॉट रूट ऑफ डॉट ऑफ डॉट ऑफ डॉट ऑफ असं म्हणूया म्हणजे डॉट पॉवर ऑफ डॉट रूट किंवा डॉट रूट ऑफ डॉट पॉवर या पद्धतीने तो नंबर आपण सांगू शकतो आता आपल्याला असं रूट फॉर्मॅटमध्ये जर दिलं म्हणजे डॉट पॉवर ऑफ डॉट रूट किंवा डॉट रूट ऑफ डॉट पॉवर दिलं तर आपल्याला हा इंडेक्स फॉर्ममध्ये नंबर प्रेझेंट करता आला पाहिजे त्यासाठी पुढील प्रश्न पाहूया राईट दी फॉलोईंग नंबर्स इन दी फॉर्म ऑफ रॅशनल इंडेसेस म्हणजेच इंडेक्स फॉर्म मध्ये लिहायचा आहे ज्याचा इंडेक्स जो असेल तो रॅशनल असेल पहिलं एक्झाम्पल काय दिलेलं आहे पहा स्क्वेअर रूट ऑफ फिफ्थ पॉवर ऑफ वन ट्वेंटी वन याचाच अर्थ याचा बेस्ट वन ट्वेंटी वन आहे आणि याचा जो इंडेक्स आहे तो रॅशनल फॉर्म मध्ये स्क्वेअर रूट आहे याचाच अर्थ याचा जो डिनॉमिनेटर आहे तो टू आहे म्हणजे स्क्वेअर रूट झालं आणि पॉवर फिफ्थ आहे त्याची याचा अर्थ याचा न्युमरेटर फाईव्ह आहे दॅट इज मीन स्क्वेअर रूट ऑफ फिफ्थ पॉवर ऑफ वन ट्वेंटी वन किंवा हेच असं देऊ शकतात फिफ्थ पावर ऑफ स्क्वेअर रूट ऑफ वन ट्वेंटी वन सेम सेकंड एक्झाम्पल काय दिले पहा क्यूब ऑफ फोर्थ रूट ऑफ थ्री ट्वेंटी फोर म्हणजे बेस आमचा थ्री ट्वेंटी फोर आहे ज्याचा आपल्याला क्यूब सांगितला आहे म्हणजे पॉवर अगोदर सांगितल्या क्यूब म्हणजेच थर्ड पॉवर अँड फोर्थ रूट दिलेला आहे म्हणजे याचा डिनॉमिनेटर फोर आहे इंडेक्स मधला म्हणून याला आपण क्यूब ऑफ फोर्थ रूट ऑफ थ्री ट्वेंटी फोर असंही म्हणू शकतो किंवा फोर्थ रूट ऑफ क्यूब ऑफ थ्री ट्वेंटी फोर असंही म्हणू शकतो सेम वे पुढचं जे एक्झाम्पल आहे त्यामध्ये काय सांगितलंय फिफ्थ रूट ऑफ स्क्वेअर ऑफ टू सिक्स्टी फोर म्हणजे बेस आपला टू सिक्स्टी फोर आला ज्याचं फिफ्थ रूट सांगितलेलं आहे फिफ्थ रूट याचा अर्थ याचा डिनॉमिनेटर फाईव्ह आहे आणि स्क्वेअर म्हणजे याची पॉवर टू आहे म्हणजे स्क्वेअर आला म्हणजे फिफ्थ रूट ऑफ स्क्वेअर ऑफ म्हणा किंवा स्क्वेअर ऑफ फिफ्थ रूट म्हणा ऑफ टू सिक्स्टी फोर हे असणारच आहे आणि सेम वे जे लास्ट एक्झाम्पल दिलेले आहे त्यामध्ये क्यूब ऑफ क्यूब रूट ऑफ थ्री दिला आहे म्हणजे बेस आपला थ्री आहे ज्याचा क्यूब सांगितला आहे म्हणजे पॉवर थ्री आहे आणि रूट पण क्यूब रूट आहे म्हणजेच थर्ड रूट आहे म्हणजे थ्री रेस टू थ्री अपॉन थ्री तर या पद्धतीने तुम्हाला अशा पद्धतीने जर वर्ल्डमध्ये दिलं तर ते इंडेक्स फॉर्ममध्ये मांडता आलं पाहिजे आणि इंडेक्स फॉर्ममध्ये असेल तर असं वर्ल्डमध्ये मांडता आलं पाहिजे म्हणजे हा जो प्रकार पाहिला तो ए रेस टू एम अपॉन एन या फॉर्मॅटमध्ये जर एखादा नंबर असेल तर त्याचा अर्थ काय असतो तशी उदाहरण आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहेत जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा इयत्ता आठवीच्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत हे व्हिडिओ शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर आठवणीने सबस्क्राईब करा थँक्यू